subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. मी गणेश देशमुख आयुक्त पनवेल महानगरपालिका। आज पनवेल शहरामध्ये विविध ठिकाणी वैक्सीनेशन सुरू आहे। यामध्ये काही प्राइवेट हॉस्पिटल्सचाही समावेश आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा होता आणि त्यामुळे मग खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण पाहिजे तेवढ्या क्षमतेने होऊ शकलं नाही। यावर आम्ही एक इलाज केलेला आहे, याबद्दल मेजर डिस्ट्रीब्युटर्स यांच्यासोबत चर्चाही झालेली आहे आणि येत्या दोन तीन दिवसांमध्ये या सर्व सर्वसाधारणपणे 61 हॉस्पिटलमध्ये खाजगी लसीकरण सुरू होईल। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, कृपया आपण या खाजगी लसीकरणाचा लाभ घ्यावा, यासाठी कोविडचा प्रोटोकॉल फॉलो करावा आणि सर्व संबंधित हॉस्पिटल्सनी सुद्धा कोविडचा प्रोटोकॉल फॉलो करूनच त्यांचं लसीकरण पूर्ण करावं। धन्यवाद। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।